आणि आमच्या समाजामध्ये मुस्लिमाच्या बाबतीत असं चित्र निर्माण केलेलं आहे। या देशातला मुस्लिम म्हणजे अत्यंत कर्मठ आहे, अत्यंत क्रूर आहे आणि जज्जास असला अतिरेकी। ही भूमिका आमच्या मराठ्यांच्या डोक्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये निर्माण केली आहे। खेड्यामध्ये प्रश्न विचारला गेला की मराठ्यांनो तुमचा नंबर एक शत्रू कोण, आमचं मराठ्याचं पोरग उभा राहतं म्हणतं मुसलमान। त्याला जर विचारलं बाबा तुझ्या गावात मुसलमानचे घर किती, तो म्हणतो 5 ते 6। तुझ्या गावात मुसलमानाने किती जणांवर अन्याय केला, हातवरी करा, एकाचाही हातवरी होत नाही। तुझ्या गावात मुसलमानाची दादागिरी नाही, तुझ्यावर एकानाही मुसलमानाने अन्याय केला नाही, तर तुझा नंबर एक शत्रू मुसलमान कस काय? ते मला मला काय माहित, लोक म्हणतात म्हणून मी म्हणतो। नेमके चित्र उभा केले जातात की शिवाजी महाराज अफजल खानाचं पोट फाडतायत आणि खाली लिहिले असतं दहशतवाद असा संपवावा लागेल। मराठ्याच्या डोक्यात फिट की मुसलमान मारल्याशिवाय दहशतवाद संपत नाही। आम्ही मराठ्यांच्या पोराला समजावून सांगितलं शिवाजी महाराज अफजल खानाचं पोट फाडलंय खरंय, पण अफजल खानाचं पोट फाडल्यानंतर त्यावेळेस कृष्णा भास्कर कुलकर्णी मारलेला तुम्हाला का कळत नाही, याच्यावर चर्चा का होत नाहीये? शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते असं चित्र का निर्माण केलं? तर चारही बाजूने मुसलमान राजे होते, पण मुसलमान राजे होते याचा अर्थ शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते काय? औरंगजेबाच्या सैन्यामध्ये हिंदू नव्हते काय? मिर्झा राजे काय मुसलमान होता काय? औरंगजेबाने आपले 4 भाऊ मारून टाकले ते काय हिंदू होते काय? आपल्या बापाला अटक केली ते काय हिंदू होता काय? या सगळ्या सत्तेच्या लढाया असतात हे आम्ही रोज समजावून सांगतो। शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक होते तर रोज मराठ्यांच्या पोराला खेड्यापाड्यात मी समजावून सांगतो की शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान। शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान। शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता? सिद्धी हिलाल। शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता? नूर खान। शिवाजी महाराजांवर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर मुसलमान। शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर हाही मुसलमान। शिवाजी महाराजांचं एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचं नाव मीर मोहम्मद हाही मुसलमान। आणि अफजल खानाचं पोट फाडण्यासाठी ज्या वाघ नख्या पाठवून दिल्या तो रुस्तमे जमान हाही मुसलमान। एवढे मुसलमान अधिकारी जर शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असतात काय? शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते आणि 31 पैकी 10 मुसलमान होते, आणि बॉडीगार्ड काय करू शकतो इंदिरा गांधीला जाऊन विचारा। शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही, एकही कुराण जाळला नाही, मग शिवाजी महाराजांचा वापर मुसलमानांवर हल्ले करताना का केला जातो? याचा गांभीर्याने या देशामध्ये विचार झाला पाहिजे। अरे रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर शिवाजी महाराजांच्या जगदीश्वराचं मंदिर उभारलं, मंत्र्याला विचारलं जगदीश्वराचं मंदिर उभारलं माझ्या मुसलमान सैनिकासाठी मस्जिद कुठे आहे? मंत्र्याने विचारलं जागा दाखवा, शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राजवाड्याली जागा दाखवली समोरची आणि सांगितलं की इथं मस्जिद बांधा, आणि राजवाड्यापुढे शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधलेली आहे। हा इतिहास आपल्या देशामध्ये का सांगितला जात नाही? हा इतिहास जर समाजापर्यंत गेला या देशामध्ये सामाजिक दुरी निश्चित दूर होते। आज महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन सुरू आहे जय शिवाजी पाडा कबर। कुठली कबर? प्रतापगडाच्या पायथ्याची। आम्ही पोराला रोज सांगतो अफजल खानाची कबर पाडा पण बांधली कोणी? अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले, जिजाऊन विचारलं अफजल खानाचं काय झालं? मासाहेब मारला गेला, त्याचा प्रेत कुठे आहे? प्रतापगडाच्या पायथ्याला पडलाय। काय म्हणले जिजाऊ मासाहेब भाई त्यांच्या की शोभा अफजल खान जिवंत असेपर्यंत अफजल खानाशी वैर होत, अफजल खान मेला आपलं वैर संपलं आणि तुझ्या राज्यात कुण्या प्रेताला कोल्या कुत्र्यानं तोडा तोडा शोभणार नाही। अफजल खानाच्या त्या प्रेताचं इज्जतीनं दफन कर आणि तुझ्या विजयाची साक्ष म्हणून तिथं कबर बांध। शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं दफन करून तिथं कबर बांधली शिवाजी महाराजांनी आणि वापर केला जातो जय शिवाजी पाडा कबर। अरे शिवाजी महाराजांनी बांधलेली कबर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पाडलं जातं हे अत्यंत दुर्दैव आहे। आमच्या पोराच्या डोक्यात बसलं जातं काशी न होती मथुरा न होती शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती। अरे काशी मथुरा शिवाजी महाराजांच्या ताब्यातच नव्हती, काशी मथुरा होती औरंगजेबाच्या ताब्यात, ती शिवाजी महाराजांना वाचवली कशी याच्यावर विचार होत नाही। म्हणजे अशा प्रकारच्या विचारचक्र जर समाजापुढे सुरू व्हायला झालं तर 100% या देशामध्ये प्रगती होऊ शकते। आज भारतामध्ये एक चित्र उभा केलंय मुसलमान म्हणजे अतिरेकीच, दाढी म्हणजे अतिरेकी काय? दाढी राखलेला माणूस अतिरेकीच असतो काय? मग मालेगावच्या बॉम्बस्फोटात जे पुराण पांडे सापडले हरामखोर यांना काय दाढ्या होत्या काय? त्या नांदेडमध्ये पुण्याला जे अतिरेकी सापडले साले हे काय मुसलमान होते काय? इंदिरा गांधीला कोण्या मुसलमानानं मारलं काय? महात्मा गांधीला मुसलमानानं मारलं काय? राजीव गांधीला मुसलमानानं मारलं काय? काय चाललंय काय?
अरे अतिरेक्यांना धर्म नसते आणि जाती नसते, त्यांच्या बंदुकीला कोणत्याही गोळीला रंग नसतो, मात्र त्या गोळीतून निघालेलं रक्त माणूस मरल्यानंतर फक्त लालच असतं. ही साधी गोष्ट समाजाला कळली पाहिजे. प्रेम करणारा सर्वसामान्य मुसलमान याचा त्या अतिरेक्याशी काय संबंध? अरे जो भारतातला मुसलमान रोज 5 वेळेस नमाज पडताना अगोदर या भारताच्या मातीवर माथा टेकतो आणि मग अल्लाचं नाव घेतो, तो मुसलमान देशाचा गद्दार होऊ शकतो काय? हा प्रश्न आम्ही विचारला. आणि मुसलमानाच्या एवढ्या बदनाम्या करू नये. आज भारतामध्ये मुसलमानाचे एवढे धंदे चालतात त्याचं एकमेव कारण आहे, नम्रपणावर शिकावं तर फक्त मुसलमानाकडूनच शिकावा हेही आम्ही सांगतो. आणि या देशातले मुसलमान सुखा समाधानाने या देशात जगत असतील त्याचं एकमेव कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली राज्य घटना, त्याच्यामुळे या देशातला मुसलमान अत्यंत सुख समाधान इज्जतीने या देशामध्ये जगू शकतो ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे.